कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व खुलवणारं दालन म्हणजे बार्शी येथील श्री गणेश वस्त्र दालन। या भव्य दालनामध्ये दिवाळी निमित्त 7000 रुपयांची खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकास मिळणार एक आकर्षक भेट वस्तू, तसेच एक लकी ड्रॉ कूपन। यामध्ये मारुती 800 अल्टो स्कूटी होंडा स्प्लेंडर यासह तब्बल 301 बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। तेव्हा त्वरा करा, आज श्री गणेश वस्त्र दालनास सहकुटुंब भेट देऊन मनसोक्त खरेदी करा व आपला आनंद द्विगुणित करा। चालत्या कारला आपली दुचाकी आडवी लावून चाकूचा धाक दाखवत वाहन चालकाला खाली ओढून, मी माया गँगचा बॉस विशाल रणदिवे असून बार्शीतील दादाय असं म्हणत 10,000 खंडणी मागून महिन्याला 5,000 रुपये दे नाही तर तुला बार्शीत राहू देणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यावरून शहर पोलिसांनी 3 खंडणी बहाद्दरांना अटक केली आहे। पाहूयात याबाबत सविस्तर माहिती। बार्शी शहरातील बारंगुळे प्लॉट येथे राहणारे सुलतान शौकत शेख हे आपल्या मित्रांसोबत येरमाळा येथे 6 नोव्हेंबर रोजी जेवायला गेले होते। रात्री परत आल्यानंतर आपल्या मित्रांना शहरातील लहुजी वस्ताद चौक येथे सोडून सुभाषनगर तलावापासून आपल्या घरी जाण्यास निघाले। तेवढ्यात दोघांनी दुचाकीवरून येऊन गाडी आडवी लावली व चाकूचा धाक दाखवत सुलतान शेख यांना खाली ओढले। मी माया गँगचा बॉस विशाल रणदिवे असून बार्शीतील दादा आहे असं सांगून सुलतान शेख यांच्याकडे 10,000 रुपयांच्या खंडणीची मागणी केली, तसेच महिन्याला 5,000 रुपये मला दे नाहीतर तुला बार्शीत राहू देणार नाही अशी धमकी दिली। अशा प्रकारे सुलतान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलिसांनी यातील संशयित आरोपी विशाल विठ्ठल रणदिवे, वैभव कैलास काकडे व अजय भगवान चव्हाण यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली। त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता तिघांना 10 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे करीत आहेत। संतोष कुलकर्णी 7 स्टार न्यूज बार्शी।